जाऊ का? भागीरथी मॅडम, तुम्ही काय झालं? दचकला म्हणजे मी येऊ नको का? आई हे थांबा, आधी पाया पडतो. अहो नका नका, मला असं दूर लोटू नका. माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात द्या. तुम्ही माझ्या आई सारख्या, आणि ते म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. मी तर पहिलाच भिकारी आहे, माझं लय राडा होईल. असं म्हणतात का तुमचं हात डोक्यावर असला का लोखंडाचं बी सोनं होत. माझ्या आयुष्याचं सोनं होईल असा आशीर्वाद द्या मला. तुम्ही असे आत कसे आलात एकदम? म्हणजे तुम्ही खरंच मला ओळखलं नाही? आई साहेबांनी ओळखलं असं. आई साहेब नमस्कार. ओळखलं इलास. ओ इला नाही इडी. मी सांगतो माझी ओळख. मी इलास ओवीचा सख्खा आणि एकुलता एक चुलता. मे आय कम इन प्लीज? कम इन. मनीष चहा घेणार आहेस? नाही नको. आणि तू सुद्धा थोडा वेळाने घेतला चहा तर बरं होईल. अरे तुला जान्हवीने माझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलं का दिवसात मी किती चहा पितोय? सर नाही नाही अजिबात असं काही नाहीये. पण असं म्हणतात ना की गोडावर गोड खाऊ नये किंवा पिऊ नये, म्हणून म्हणते मी. मी आता काही गोड खाणार आहे? हो. का? म्हणजे का? कारण मी तुझ्यासाठी पेढे आणलेत. पेढे? मनीष आत्ता अरे लाडूची वेळ आता. अरे तेच तर, लाडू देण्याची तारीख पुढच्या महिन्याची ठरली हे सांगण्यासाठी मी आत्ता पेढे घेऊन आलोय. तारीख ठरली? येस. अरे क्या बात आहे, म्हणजे तुमची गाडी आता सुसट सुटली म्हणायची. हो, आता फार वेळ वाया घालवायला नको ना. बरोबर आहे. नाही कळतंय मला, राहत नाहीये ना. ऍक्च्युली खरंच राहत नाही, पण म्हणून सगळी बोलणी व्यवस्थित पूर्ण केली, रजिस्ट्रार कडे गेलो आणि पुढच्या महिन्याची तारीख घेऊन टाकली. अरे वा, म्हणजे मग आता काय सगळ्या खरेद्या पत्रिका केळवण सुरू? हा हे सगळं होईलच, पण खरं सांगू का, मला ह्या गोष्टींचं फार अवडंबर नकोय. आणि गीताची सुद्धा हीच इच्छा आहे की फार धूमधडाक्यात लग्न नाही झालं तरी चालेल. ए नाही, पण तिची काही हाऊस असेल तर ती मारू नको. नाही बाबा, असं अजिबात मी काही करणार नाही. पण खरं सांगतो, माझ्या इतकीच ती सुद्धा या लग्नाला उत्साही आहे ह्याचं मला कौतुक वाटत. श्री, आता आम्हाला नुसतं फिरायचं नाहीये, आम्हाला लग्न करायचं, संसार करायचं. आणि हे आम्हाला तुमच्याकडे बघून वाटलं. आमच्याकडे बघून? हा, म्हणजे लग्न म्हणजे अडकणं किंवा लग्नानंतर आपल्या स्वातंत्र्यावर गदा येते किंवा लग्न झालं की आपल्याला एखाद्या माणसाच्या तालावर नाचायला लागतं, ह्या सगळ्या संकल्पना खोट्या आहेत हे तुमच्यामुळे आम्हाला कळलं. अरे म्हणून तर आमची गाडी इतक्या सुसाट धावायला लागली. खरंय? नाही खरंय तुझं म्हणणं, पण मनीष आपल्याकडे ना लग्न या विषयाचा ना फार पाऊ कर. हो रे, डोक्यावर घेतात सगळे. ऍक्च्युली नाही, म्हणजे लग्न हा आयुष्यातला एक खूप महत्वाचा विषय असतो, एक महत्वाचा क्षण असतो, तो मला मान्य आहे. पण तुम्हाला तुमचा एक परफेक्ट पार्टनर मिळण्याची गरज असते, आणि एकदा तो मिळाला ना की मग पुढचं सगळं आनंदात पार पडतं. मग तुम्हाला ते कायच म्हणार असतो, अडचण वाटत नाही, बंधन वाटत नाही, तुम्ही कोणाला आन्सरेबल आहात याचा त्रास होत नाही, स्वातंत्र्य गेल्यासारखं वाटत नाही. म्हणजे अगदी आपल्या जवळच्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर तुम्ही एक घर शेअर करताय, इतका कम्फर्ट येतो तुमच्या. अरे आणि लग्नच कशाला, आई बाबा होणं सुद्धा खूप छान असतं. हा म्हणजे अर्थात ते आपण वेळ आल्यानंतर बोलूया, आत्ता नको. पण तुला तरी हे सगळं कसं माहिती? म्हणजे तुम्ही कुठे असून मुलाला जन्म दिलाय? अर्थात आता लोक तुला विचारत असतील ह्या सगळ्या बाबतीत. पण विचारणारे विचारतातच रे. पण आई बाबा होण्यासाठी मुलाला जन्मच द्यावा लागतो असं काही नाहीये. तुम्ही उठा प्लीज, मला समोर बसलेल्यांशी बोलता येतं.
पायाशी बसलेल्यांशी नाही. बर नर्मदा पाणी दे यांना. चहा घेणार? घेणार घेणार घेणार. अहो तुम्ही जे देणार ते घेणार. फुकट तिथं फॅमिली सकट असे. जॉक जॉक मारला जॉक. चहा टाक आणते हा. बोला काय म्हणणार होता? आमचं दुसरं काय म्हणणं असणार तिथं आपलं. म्हणजे ज्याचा जीव तुमच्या घरात अडकलाय दुसरा कशाचा विचार करणार? आमच्या घरात म्हणजे घरात म्हणजे घरातल्या माणसात. स्पष्ट बोललात तर बरं होईल. मला शब्दांचे अर्थ काढता येत नाही आणि आवडतही नाही. हे बघा भागीरथी मॅडम, तुमचं हे घर एवढं मोठ, या घरातलंय माणसं म्हणजे समजे तुमच्या जवळची, तुमच्या जीवाभावाची, तुमच्या नात्या गोत्यातली, घर कसं भरल्यासारखं वाटत. माझी ती झोपडी एवढीशी घर कसलं होते. हा पण त्या घराला घर पण आलं ते माझ्या पुतणीमुळं, ओवीमुळं. तवा तिला घेऊन जायला आलं. ओवीला न्यायला? हा ओवीला न्यायला. बापरे हे बरे. म्हणजे तू आनंद साजरा करतेस आणि मला चक्कर येते. म्हणजे काय तू माझ्याकडे एवढं सहन नाही करू शकत? ओ ग तडी, आज काय खूप लाड करून घेण्याचा मूड आहे वाटत मॅडमचा. म्हणजे काय जानवी माझं लग्न ठरलंय. लग्न पुढच्या महिन्यात मी लग्न करते. ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक. रेडी आहेस तू गीता? आनंदानं आनंदानं मी वेडी झाले आहे जानवी. थांब टच वूड. आय एम सो हॅपी फॉर यू. मस्त संसार करा आता. येस प्रयत्न करू. आणि काही अडलं काही चुकलं तर तुम्ही आहातच की? अगं आम्ही दोघेही खूप चुकत असतो. तरी पण आम्हा दोघांना तुमच्यासारखा समजूतदारपणे संसार करायचा आहे. जमेल सगळं जमेल आणि अगदी छान जमेल. तुम्ही अगदी छान आई बाबा सुद्धा व्हाल. कुठे पोचलीस एकदम? असं नाहीये गीता. अगं आपण दोघच असलो ना की वेळ कसा जातो हे कळतच नाही आपल्याला. मग कितीही वर्ष गेली ना तरी आपल्याला ती कमीच वाटतात. पण आपल्या दोघांमध्ये एक तिसरं कोणीतरी येतं ना तेव्हा असं वाटत की वाव हे पण छान आहे आणि खूप महत्वाचं सुद्धा. मग आपण इतका काळ विचार करण्यात आणि घाबरण्यात का घालवली? एकमेकांचं होण्यात जितका आनंद असतो ना तितकाच आनंद आईबाप होण्यातही असतो. अगं पण तुम्ही दोघं कुठे आईबाप झालात? ओबीने बनवलं गं आम्हाला आईबाप. मूलच गं ते आपलं काय आणि दुसऱ्याचं काय. लहान मुलांना फक्त माया हवी असते गं. आणि ओवी खरंच खूप गोड मुलगी आहे. पण जानवी तुम्ही दोघही तिचे आई बाप व्हायला काही तर करत नाही आहात ना? हा विचार करून माया नाही ना ग करतायत. ओवीचा विचार मनात आला किंवा ती समोर आली त्यावेळी जे काही वाटत ना त्याला मी आई बाप होणं असं म्हणते. आणि शेवटी मूलच नवरा बायकोला आई बाबा म्हणवतं ना, त्यामुळे मग आम्ही तिचे आई बाबा झालो. म्हणूनच इतक्या अधिकारवाणीने सांगते मस्त असत ते. बघू सध्या तरी आम्ही नवरा बायको होतो. चल ठीक आहे. नर्मदा चहा झाला? आणते हा. देन बिस्किट खाणार? नाही पण ती ओवी तिचं काय?
अहो भागीरथी मॅडम, मी ओवीला न्यायला आलोय. बर मग. बर मग चहा घ्या. भागीरथी मॅडम, तुमच्या लक्षात येईल ना, मी ओवीला न्यायला म्हणजे घेऊन जायला आलोय. तुम्ही इथं का आलात ते कळलंय मला. हा हे बरं झालं. चला आता बोलवा. कुणाला? ओवीला. चहा घ्या. नर्मदा बिस्किट दे यांना. बिस्किट आणते. हॅलो श्री, मी सरू मावशी बोलते. हा सरू मावशी, बोल ग. अरे ओवीचा काका आलाय घरात. काय तो? तो विलास? हो. तो कशासाठी आलाय परत? काय माहित रे. नाही पण म्हणजे म्हणालाय काय आल्यानंतर? अरे तो आल्या मी आले आत आणि तुला फोन केला. तो बाहेरच आहे. बर ओवी कुठे? झोपली रे. हे बघ सरू मावशी, काहीही झालं तरी तिला त्याच्यासमोर येऊ नकोस. इच्छा तर नाहीच आहे पण तो म्हणालाच तर. नाही तरीही नको. पण श्री, अरे असं त्याला किती वेळ इथेच बसवणार? आणि अशा माणसांशी बोलायची सवयही नाहीये रे आम्हाला. सरू मावशी, मी लगेच ऑफिस मधून निघतोय. मी घरी येतोय. मला सांग आत्ता घरी कोण कोण आहेत? मी, ताई, ओवी आणि आई. गुड. म्हणजे आई जी आहे ना घरी? आणि आपले माळी काका आणि वॉचमन काका? हो आहेत. ओके. सो आता तुम्ही प्लीज ओवी बरोबर थांबा, मी लगेच निघतोय. मी येतोय. बाय. बर. तुमच्या अकाउंटमध्ये 21,000 रुपयाचा बॅलन्स आहे. आता या महिन्याच्या सुरुवातीला 1-3,000 रुपये तुमच्या रिकरिंग अकाउंटला ट्रान्सफर होतील. पण तुम्हाला रिकरिंग FD मोडता येऊ शकते. फक्त बँकेच्या काही फॉर्मॅलिटीज आहेत, तेवढ्या पूर्ण करून टाक. रिकरिंग विड्रॉवल फॉर्म मिळतो, तुम्हाला तिथल्या काउंटरवर मिळेल. तो घ्या आणि बँकेकडे भरून सबमिट करा. तुमचं काम होईल. एक मिनिट हा. हॅलो सरू मावशी, बोला. अगं तो ओवीचा काका आलाय ग घरात. वा बेस्ट. चला बोला ओवीला. नाही म्हणजे? मी असं करू शकत नाही. माझा नातू आणि नातसून संध्याकाळी येणार आहे, ते ओवीला सांभाळत आहेत. तुम्ही ते आल्यानंतर या. नाही मी येईल ना परत त्यांना भेटायला. नक्की 100% गॅरंटी. पण कसे मला आत्ता सध्या ओवीला घेऊन जायला पाहिजे. बघा आता टाइम बी झालाय, चहा नाश्ता बी झाला, तर आता ओवीला नेतो. आणा बोला. नाही ते नसताना मी तिला तुम्हाला देऊ शकत नाही. अहो न्यावं तर लागणारच ना. फुकटचं नाही का आलो मी इथं आता. फुकटचं कुठलंच काम करत नाही मी. तुम्ही तिला नेऊ शकत नाही असं म्हणतच नाहीये मी. पण आत्ता ते शक्य नाहीये. आम्ही काही तिचे पालक नाही. तिचे पालक इथं नसताना परस्पर मी तिला तुम्हाला देऊ शकत नाही. भागीरथी मॅडम, अहो तुम्ही कुणीच तिचे पालक नाही. अख्ख्या होल वर्ल्ड मध्ये जर तिचा पालक कुणी असेल ना, मीच तिचा खरा पालक.
खरा पालक याला काही अर्थ नाही. सध्या माझा नातू आणि नातसून तिला सांभाळत आहे. खोटा म्हणा पाहिजे तर म्हणा म्हणा खोटा म्हणा खरा नका म्हणू. पण सध्याचा आजचा उद्याचा परवाचा खरा खोटा डावा उजवा चांगला वाईट जो कोणी असन तो मीच. मीच तिचा एकमेव पालक असाल. हायच हायच मी तिचा सख्खा चुलता. त्याला मी नाही म्हणतच नाहीये. फक्त माझा नातू आल्याशिवाय तुम्ही तिला या घरातून घेऊन जाऊ शकत नाही एवढंच म्हणते मी. असं कस असं कस नवीला न्यायला आलोय तिला न नेता जाणार होय असं नाही होणार. ठीक आहे मग थांबा. पण आत्ता तुम्ही तिला घेऊन जाऊ शकत नाही. मला आहे ना मला भागीरथी मॅडम तुमचा तुमचा पॉइंटच कळत नाही. तुमच्या लक्षात येत आहे का मी कोण आहे? मी ओवीचा चुलता आहे सख्खा तिच्या बापाचा सख्खा भाऊ. चुलता म्हणजे काय ते कळतं मला. हा अहो माया आहे मला तिची. छान उत्तम असायलाच पाहिजे. मग मग देत का नाही तुम्ही तिला माझ्या ताब्यात? देऊ की फक्त जरा थांबा एवढंच म्हणते मी. अहो थांबलोयच ना थांबलोच ना आता इतकी दिस. पण मला आता घर खायला उठलंय तिच्याशिवाय. तिच्याशिवाय मला तरी दुसरं कोण आहे? पण ते तुम्हाला नाही कळणार. जीव जळतोय हो तिला भेटायला माझा. आई बापा विना पुरती ही तर कुणाच्या दारात येऊन पडली. देवार काय आणलीस माझ्या लेकरावर? एक मिनिट काय झालं? रडताय कशासाठी? तुम्ही बरं झाला आलात. बरं झालं तुम्ही आलात. हे बघा तुमचे घरचे मला ओबीला भेटायला देत नाही. किती जीव जळतोय माझा तिला भेटण्यासाठी. किती झाले लेकरू घराबाहेर. आता मी तिला घेऊन जाणार. भागीरथी मॅडम तुम्ही म्हणल्या होत्या ना हे आल्यावर घेऊन जा. बघा आले ना हे आता आम्ही ओवीला घेऊन जाणार. ओवी 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 विलासराव विलासराव जरा जरा शांत व्हा. बसा तुम्ही बसा. तुम्ही पाणी प्याल का? सगळं झालं पाणी लोणी सगळं झालं. आता कामाचं बोला. बोलूया ना कामाचं बोलूया आपण. पण त्याआधी जरा शांत व्हा. आपल्यात असं ठरलं होतं की ओवी आता पुढचा काही काळ आमच्याच कडे राहील आणि तुम्ही ते मान्यही केलं होतं हो ना? हा पुढ. पण मग आता तिला अचानक परत न्यायला का आलात म्हणे? अहो चुलता आहे मी तिचा कधी न्यायला येऊ शकतो. बरोबर आहे. नाही बरोबर आहे पण आपल्यात काहीतरी ठरलं होतं राईट आणि त्या बाबतीत आपल्यात एक छोटासा व्यवहारही झाला होता आठवतंय? अच्छा मागच्या वेळी आपल्यात लिखित असा काही व्यवहार झाला नाही बरोबर हरकत नाही. यावेळी मग आपण जरा कागदोपत्रीच व्यवहार करू. काय म्हणताय? जरा बाहेरची हवा खाऊन येतो. कस आहे या बंद बंद घरात राहायची सवय नाही ना. त्रास होतो त्याच्यामुळे. अच्छा बाहेर जातो हवा खातो लगेच येतो. आलो जरा हवा खाऊ. हा काय होता परत? ओवीला नेण्यासाठी. मग गेला? कुणाला तरी फोन करायला गेलाय. पैशाचं आमिष दिलंस ना तू. चटक लागली असणार त्याला. पण म्हणजे याचा अर्थ याच्या बरोबर आणखी कोणीतरी आहे.
याला आपण पोलिसांच्या हवाली का नाही करत? याला बघितलं ना तरी संताप होतो माझा. आता मला असं वाटतंय की आई जी म्हणत होती ते खरंय, हा माणूस आपल्याला डोकेदुखी होणार.